किचन टिप्स: नंबर 1, रवा भाजून ठेवल्यास आळी होत नाही. नंबर 2, भगर फ्रीजमध्येच ठेवावी. नंबर 3, गिरणीतून पीठ दळून आणल्यावर सगळे पीठ एकदाच चाळून ठेवावे, म्हणजे जेव्हा पोळ्या बनवायच्या आहेत तेव्हा पटकन बनवू शकतो. प्रत्येक वेळी पीठ चाळताना ओट्यावर पीठ सांडत नाही. नंबर 4, तांदूळ व ज्या डाळी धुता येतात त्यांना बोरीक पावडर लावून ठेवावे, यामुळे त्यांना कीड लागत नाही. मटकी, हरभरा, वटाणा यांनाही बोरीक पावडर लावून ठेवावे, केमिस्ट दुकानात सहज उपलब्ध होते. नंबर 5, बेकिंग सोडा वापरून झाला की पॅक करून लगेच फ्रीजमध्ये ठेवावा, यामुळे पदार्थ छान फुलतात. नंबर 6, मसाले भात बनवताना त्यात थोडा पावभाजी मसाला टाकावा, यामुळे मसाला भात छान बनतो. नंबर 7, शेवभाजी बनवताना मॅगी मसाला टाका, भाजी अप्रतिम बनते. नंबर 8, घरात भाजीला काही नसेल तर साठवणीचे वेपर्स पाण्यात भिजवून बटाटा वेपर्स भाजी बनवू शकता. नंबर 9, लायटर बंद पडला असेल तर उन्हामध्ये ठेवा. नंबर 10, कारले बनवताना छोटासा गुळाचा खडा वापरा आणि उकडताना लिंबू देखील पिळा. आंबट गोड तिखट अशी छान कारल्याची भाजी बनते. नंबर 11, उडद पापडाच्या डब्यात मेथीच्या बिया टाका, यामुळे पापड खराब होत नाहीत. नंबर 12, शेवग्याच्या शेंगांची भाजी करताना चिमूटभर साखर टाका, यामुळे शेंगांचा कडवटपणा थोडासा कमी होतो. नंबर 13, उपमा बनवण्यासाठी रवा भाजताना त्यात किंचित जिरे घालून भाजावा, यामुळे उपमा चवीला छान बनतो. नंबर 14, पनीरची भाजी घट्ट होण्यासाठी तीळ भिजत घालून मसाल्यामध्ये वाटून घाला, यामुळे भाजी छान घट्टसर होते. नंबर 14, पुदिना आले आणि डाळिंबाचे दाणे एकत्र बारीक करून त्याची चटणी बनवून दुपारच्या जेवणात खा. कोलेस्ट्रॉल, रक्तदाब असे आजार होणार नाहीत. नंबर 16, उकडलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खावे, आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नंबर 17, तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया, ओट्स, अंडी, पोहे, फळांचा रस, अंकुरलेले कडधान्य यांचा समावेश करू शकता. जायफळामुळे निद्रानाश, अपचन यासारख्या समस्या दूर होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते. नंबर 19, जास्त चहा पिल्याने पित्त किंवा ऍसिडिटीची समस्या होऊ शकते. नंबर 20, जे लोक संध्याकाळी जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खातात ते लोक लवकर आजारी पडतात. नंबर 21, जर हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर झोपताना चेहऱ्याला खोबरेल तेलाने मसाज करून झोपा. नंबर 22, पोट साफ होत नसेल तर कोमट पाणी प्यावे, तसेच नाश्त्यामध्ये केळीचा समावेश करावा. नंबर 23, कोथिंबीरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, यामुळे पोटासंबंधी समस्या दूर होतात. नंबर 24, सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात हळद टाकून गुळण्या केल्याने छातीतील कफ साफ होतो. अशा छान छान टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.